गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी पी जोशी राजस्थान विधानसभेचे विरोधी पक्षनेते गुलाबचंद्र कटारिया बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुकुंड प्रदेश अध्यक्ष राजकुमार फतावत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या अधिवेशनात बी जे संस्थापक अध्यक्ष शांती लालजी मुथा यांनी भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी सांगलीचे माजी महापौर आणि बी जे एस चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य यांची घोषणा केली या संमेलनात संपूर्ण भारतातून चार हजारपेक्षाही अधिक प्रतिनिधींना सहभाग घेतला होता सुरेश पाटील हे गेल्या तीस वर्षांपासून बी जे एस च्या समाजसेवा करीत आलेले आहेत भारतीय जैन संघटना ही दिगंबर श्वेतांबर स्थानकवासी आणि सर्व जैन धर्मपंथीय सर्वोच्च सामाजिक संघटना असून देशात बावीस राज्यात सध्या कार्यरत आहे भारतीय जैन संघटनेने गेल्या चाळीस वर्षात संपूर्ण देशभरात अनेक विविध उपक्रम राबवलेले आहेत सुरेश पाटील यांच्याकडून सामाजिक विकासासाठी केल्या गेलेल्या महत्वपूर्ण कार्यांची नोंद घेऊन त्यांच्याकडे संपूर्ण देशव्यापी संघटनेच्या उपाध्यक्ष पदाची दुरा संपवण्यात आलेली आहे याबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली